अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। बोदवड बसस्थानकामध्ये बोकाट गुरांचा सुळसुळाट सुरू आहे। या बसस्थानकामध्ये ग्रामीण भागातील मुले मुली शिक्षणासाठी येजा करीत असतात। ही मोकाट गुरं रस्त्यावरती बिंदास्तपणे फिरत असल्यामुळे शाळकरी मुलं मुली व वयोवृद्धांना गुरे मारतील या भीतीने रस्त्यांच्या मधोमध चालावं लागत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पुढील कोणताही मोठा अनर्थ होऊ नये याकरिता नगरपंचायतीने या मोकाट गुरांना कोंडवाड्यात टाकावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे। बोदवड शहरामध्ये गुरंढोरांचं परभागनिहाय आहे, जास्त प्रमाण वाढलेलं आहे। बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागातील काही विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी बोदवड शहरामध्ये येत असतात, पण ह्या गुरांढोरांपासून विद्यार्थीसुद्धा खूप त्रस्त झालेले आहेत। पण बोदवड तालुक्याला कोणीही वाले नाही असं निर्माण झालेलं आहे। तरी बोदवड नगरपंचायतीने सदर बाबीकडे लक्ष तात्काळ देण्यात यावं। सदर बाबीचे गुरांढोरांबाबतीत योग्य तो निर्णय न घेतल्यास पुढील निवेदन अपंग बांधवांच्या माध्यमातून सादर करण्यात येईल। सकाळच्या वेळेस इथे भरपूर गुरंढोरे जमा होतात आणि विद्यार्थ्यांना आणि एसटी चालकांना भरपूर त्रास होतो, तर याचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा ही नगर प्रशासनाला आम्ही निवेदनामार्फत विनंती करणार आहोत। एकदम वेगवेगळ्या ढोरांची पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।